नमो नमः विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला मी आता संस्कृत घेणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर संस्कृतचं पुस्तक दिसत असेल, दशमी कक्षा आनंद संयुक्त संस्कृतम असं आपल्या पुस्तकांचं नाव आहे आणि असं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पुस्तकाचं नाव पाठवलेलं होतं आणि सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल इथे अनुक्रमणिका दिलेली आहे ना, त्या अनुक्रमणिकानुसारच आपण अभ्यास करणार आहोत. आणि सुरुवातीला सुगम संस्कृतम दिलेलं आहे, ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना केवलम कंठस्थीकरणार्थम पाठांतर करण्यासाठी आहे, त्यामुळे ती नंतर बघू आपण. आणि आता सुरुवातीला आपण बघणार आहोत पहिला प्रश्न जो आपला असतो परीक्षेला, तो म्हणजे चित्रपद कोश. सुरुवातीला पहिलाच प्रश्न सुगम संस्कृताचा विचारला जातो, तो म्हणजे चित्रपद कोश. मग चित्रपद कोशामध्ये येतं काय? तुम्हाला नववीला कळलंच असेल की इथे आपल्याला असे चित्र दिले जातात आणि याच्यावर तुम्हाला 2 मार्क असतात. आणि काय असतं तर प्रत्येक चित्राचं फक्त चित्र बघून त्याचं संस्कृतात नाव लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे नाव पाठांतर करणे आहे आणि संस्कृतातच लिहायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित पाठांतर करायचं. आता पहिले तुम्हाला दिसत आहे पिहित पत्रम म्हणजे पोस्ट कार्ड जे आहे ते, नंतर योजनी म्हणजे स्टॅपलर, मग संदेश, नंतर संचिका दिसत आहे. या पद्धतीने हे सगळे चित्र व्यवस्थित पाठांतर करायचे. मग त्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे की आपण आपला जो पेहराव असतो है ना, आपण जे पोशाख घालतो त्या पोशाखाविषयी त्याला नाव दिले आहे, धोत वस्त्रम धोतर, शाटिका साडी, रांगवकम म्हणजे ओढणे ते शॉल जी आहे, स्वेदकम म्हणजे स्वेटर. मग खाद्यपदार्थांचं चित्र आहे ते सुद्धा तुम्हाला पाठांतर करायचे. मग रुचय म्हणजे आपल्याला जी टेस्ट असते त्या टेस्टविषयी दिलेलं आहे की आता आम्लम म्हणजे आंबट, मग काय आंबट आहे, तीन तिडी म्हणजे चिंच, मग त्यानंतर मरीचिका म्हणजे मिरची, ती कशी आहे कटू म्हणजे तिखट, कटू म्हणजे तिखट, तिक्तम म्हणजे कडू. आता या ठिकाणी आपण मराठीत कडू असं म्हणतो आणि त्या ठिकाणी संस्कृतीत काय दिलेलं आहे कडूला, तिक्तम म्हणजे कडू, आणि जे तिखट आहे त्याला कटूहू असं म्हटलेलं आहे ना. ते काय आहे, कारबेलम म्हणजे कारलं, त्यानंतर आम्लकम म्हणजे आवळा, त्याची टेस्ट कशी आहे कषाय तुरट, नंतर लवणम सेंधवम म्हणजे मीठ, लवणम मीठ खारटपणा ज्याला असतो ते, शर्करा म्हणजे साखर त्याची चव कशी आहे मधुरा गोड. मग त्यानंतर दिलेले आहे क्रिया, मग आपण ज्या क्रिया करत असतो सतत त्या क्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचं चित्र दिलेलं आहे. पहिलं चित्र आहे स्थगयती थांबवणे स्टॉप, मग पी दधाती, पी दधाती म्हणजे बंद करणे, उद्घाटयती उघडणे, निमिलयती म्हणजे बंद करणे डोळे, डोळ्यांसाठी क्रिया दिलेल्या आहे, आपण खालीवर पापण्या करत असतो, निमिलयती म्हणजे डोळ्या पापण्या खाली करणे डोळे बंद करणे, गृह्णाती म्हणजे घेणे, ददाती यच्छती, या ठिकाणी देण्याच्या क्रियेला 2 नावं आहे, एक आहे ददाती आणि दुसरं आहे यच्छती, नंतर निर्वापयती म्हणजे विजवणे फुंकणे, ज्वालयती जाळणे, माती म्हणजे मोजणे, अन्विषयती अन्विष्यती म्हणजे शोधणे, परीक्षते म्हणजे परीक्षण करणे, चिनोती निवडणे, परिवेशयती वाढणे, भर्जयती भाजणे, वेल्लयती लाटणे, मर्दयती म्हणजे चोळणे, संकलयती म्हणजे बेरीज करणे, व्यवकलयती म्हणजे वजाबाकी करणे, गुणयती गुणाकार, भाजयती भागाकार. मग या पद्धतीने तुम्हाला इथे चित्रपद कोशामध्ये क्रिया दिलेली आहे, त्यानंतर टेस्ट दिली आहे, चव सांगितलेली आहे, खाद्यपदार्थांची नावे दिली आहे, त्यानंतर आपला जो पेहराव आहे पोशाख आहे त्या पोशाखाविषयी म्हणजे वस्त्र आणि याच्याविषयी माहिती दिलेली आहे, आणि त्याचबरोबर उपयुक्त वस्तूंनी ही सगळी नावं वहीत लिहायची, जसं योजिनी असं संस्कृतात लिहायचं, समोर मराठीत त्याचा अर्थ लिहायचा आणि हे व्यवस्थित पाठांतर करायचं,
नेहमी नेहमी वाचा म्हणजे लगेच पाठांतर होईल आहे, या पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आणि हे सगळं वहीत लिहून माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे।